जय महाराष्ट्र. मी सिद्धेश बांदेकर. आज मी आलो आहे देवगडच्या पवनचक्क्या बघायला. देवगड शहरापासून अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर या पवनचक्क्या आहेत आणि या खूप मोठ्या पवनचक्क्या आहेत. या खूप लांबून लांबून दिसतात आणि इथूनच आता झिपलाईन सुरू झाली आहे. हिला देवगड झिपलाईन बोलतात. ही झिपलाईन भारतातली सर्वात लांब आणि समुद्रावरून जाणारी पहिली झिपलाईन आहे. ही झिपलाईन इथून सुरू होते, ती समुद्रकिनाऱ्याच्या ताटोकावर जाऊन संपते. हा खाली आपल्याला दिसतो आहे तो आहे देवगड बीच आणि बीचच्या ताटोकावर जी चौकी दिसते तो आहे झिपलाईनचा शेवट. तर चला देवगड झिपलाईनबद्दल थोडी डिटेलमध्ये माहिती घेऊया. आपल्याला सुपरमॅन स्टाईलने झिप करायचं असेल तर आपलं वजन 40 ते 80 किलोच्या मध्ये असले पाहिजे आणि त्याची किंमत आहे 1000 रुपये. आपल्याला स्पायडर झिप करायची असेल, म्हणजे नॉर्मल बसून झिप करायची असेल, तर त्याची किंमत आहे 500 रुपये आणि आपलं वजन 40 ते 110 किलोच्या मध्ये असलं पाहिजे. ह्या झिपलाईनची वेळ आहे 9:15 ते 5:30 आणि 12:30 ते 2:30 त्यांची जेवणाची वेळ आहे. इथे त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे. तर तुम्हाला या झिपलाईनची डिटेल रेटलिस्ट आता मी दाखवतो. तर फ्लाईंग कोकण नावाच्या कंपनीद्वारे ही झिपलाईन चालवली जाते. तर या झिपलाईनचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर तुमचं वय कमीत कमी 7 वर्षे असले पाहिजे. 7 ते 12 वर्षाच्या मुलांबरोबर एक झिप असिस्टंट असतो, तर त्यांच्या राईडची किंमत 300 रुपये आहे. 13 वर्षे वयोगटातील सर्व मुलांबरोबर त्यांचा एक पालक जाऊ शकतो, तर त्यांच्या राईडची किंमत 750 रुपये. 14 वर्षे ते 16 वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही राईड 400 रुपये. 17 वर्षावरील सर्वांसाठी ही राईड 500 रुपये. कपल राईड जर तुम्हाला घ्यायची असेल तर 1100 रुपये आणि सुपरमॅन झिप हवी असेल तर 1000 रुपये. तर मित्रांनो, ही आहे झिपलाईनची राईड. ही टोटल राईड साधारण 1 मिनिटाची असते आणि अतिशय थरारक आणि अविस्मरणीय असा हा अनुभव असतो. ही अशी कोस्टल झिपलाईन भारतात पहिल्यांदा सुरू झाली आहे आणि तीही आपल्या कोकणात सुरू झाली आहे, त्यामुळे आपण नक्की याचा अनुभव घेतला पाहिजे. समुद्र तर आपण अगदी लहानपणापासून बघत आलो आहे, पण हा असा झिपलाईनच्या अँगलने समुद्र पाहणं हा एक पूर्णपणे वेगळा अनुभव असतो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला देवगड झिपलाईनबद्दल एक महत्त्वाचा कॅच सांगतो आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी ऐकल्यावर इकडे येणारी लोकं एकदा विचार करतात की आपण झिपलाईनचा अनुभव घ्यायचा की नाही. ते ती गोष्ट म्हणजे देवगड झिपलाईनने आपण या टोकावरून दुसऱ्या टोकावर तर जातो, पण किनाऱ्याच्या दुसऱ्या टोकावरून परत इथे कसं येणार? झिपलाईन तुम्हाला परत इथे आणत नाही. जर तुम्ही कार किंवा रिक्षा एंगेज करून इथे आला असाल तर तुमची झिपलाईन झाल्यानंतर तुम्ही ड्रायव्हरला डायरेक्ट झिपलाईन जिथे उतरवते तिथे यायला सांगू शकता. तिथपर्यंत पोचायला चांगला रस्ता आहे. पण जर तुम्ही 2-व्हीलरने आलात किंवा रिक्षा पूर्ण वेळेसाठी एंगेज नाही केली आहे तर तिथे उतरल्यावर वर कसं यायचं हा तुमच्यासाठी एक मोठा प्रश्न असतो. झिपलाईन आपल्याला जिथे उतरवते त्या पॉईंटवरून इथे यायला आपल्याला रिक्षा मिळू शकते, पण त्याची कोणतीही गॅरंटी नाही. झिपलाईन आपल्याला ज्या पॉईंटला उतरवते तो रोड अजिबात गजबजलेला नाही. उदाहरणार्थ आता तुम्ही बघू शकाल देवगड बीच पूर्ण रिकामी आहे आणि झिपलाईनला पण गर्दी नाही. आता साधारण 1/2 तासाने कोणीतरी झिपलाईनवरून उतरून खाली गेलं आहे. आणि अशा परिस्थितीत जर तुम्हाला खाली रिक्षा नाही मिळाली तर तुम्हाला एवढ्या उन्हात हा पूर्ण बीच चालून यावं लागणार, पुन्हा हा डोंगर चढून वर यावं लागणार. तर त्यामुळे तुम्हाला सांगतो, जर तुम्ही इथे येणार असाल आणि झिपलाईनचा आनंद घेणार असाल तर नक्की एकदा उतरल्यावर पुन्हा वर कसं यायचं याचं प्लॅनिंग करून या. इथे ज्या पवनचक्क्या आहेत त्या खूपच उंच आहेत, म्हणजे प्रत्येक पवनचक्कीची उंची साधारण 15 ते 20 माळ्याच्या इमारती एवढी असेल आणि या पवनचक्क्या खूप लांबून लांबून दिसतात. इथून साधारण 20 किलोमीटरवर मोरवे हे गाव आहे, त्या गावातून पण दुर्बिणीचा वापर न करता आपल्याला या पवनचक्क्या दिसतात. तर या पवनचक्क्यांना लागूनच हे एक नवीन गार्डन बनवलं आहे झिपलाईनबरोबरच. तर हे गार्डन पण खूप मोठं आहे, म्हणजे साधारण हा खाली समुद्रकिनाऱ्यापर्यंतचा जो उतार आहे तोपर्यंत हे गार्डन आहे. तर मित्रांनो, आता आपण आत जाऊन हे गार्डन कसं आहे ते बघूया. हे गार्डन आताच बनलं आहे, जेव्हा झिपलाईनचं उद्घाटन झालं त्याच वेळेस या गार्डनचं पण उद्घाटन झालं. हे नवीन असल्यामुळे आता सुस्थितीत आहे, पण पुढे जाऊन हे गार्डन मेंटेन करावं लागणार. कोकणात अशी मोजकीच गार्डन्स आहेत, म्हणजे मालवणला आपलं रॉक गार्डन आहे आणि त्यानंतर आता हे एक नवीन गार्डन तयार केलं आहे. पण एनिवेज, कोकण एवढं सुंदर आहे की इथे गार्डन्सची गरजच नाही आहे. इथे गार्डनच्या या बाजूचं काम पूर्ण नाही झालं आहे वाटतं, कलर वगैरे काढायचं बाकी आहे. आणि ही वाट थेट समुद्रकिनाऱ्यावर जाते.
तर मित्रांनो, देवगड झिपलाईनबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जोराचा वारा चालू असतो तेव्हा देवगड झिपलाईन बंद असते. मी तुम्हाला देवगड झिपलाईनचा नंबर देतोय, तुम्ही जर इथे येणार असाल तर येण्याआधी एकदा या नंबरवर कॉल करून कन्फर्म करा की आज झिपलाईन चालू आहे की नाही. आणि तरी जर तुम्ही इथे आलात आणि झिपलाईन बंद असेल तर तुम्ही जवळचे कोणकोणते पॉईंट एक्सप्लोअर करू शकता ते तुम्हाला सांगतो. हा आहे देवगड बीच. त्या देवगड बीचच्या पाठी जो डोंगर आहे त्यावर देवगडचा किल्ला आहे आणि या बाजूला जे पाणी दिसतंय त्यात देवगडचं बंदर आहे. तर या पॉईंटला तुम्ही व्हिजिट करू शकता. इथे एक मस्त शेड बनवली आहे, इथे तुम्ही तुमच्या ग्रुपबरोबर बसून मस्त समुद्रकिनारा पाहता पाहता गप्पा मारू शकता. आणि तिथे एक डायनिंग टेबलसारखं पण बनवलं आहे, आपण तिथे जाऊन बघूया ते नक्की काय आहे ते. हे डायनिंग टेबल नाही, हा बुद्धिबळाचा बोर्ड आहे, इथे बसून तुम्ही मस्त बुद्धिबळ खेळू शकता. तर मित्रांनो, हे गार्डन एकदम मस्त आहे. जर तुम्ही कोकणात राहता आणि इथे तुम्हाला प्री वेडिंग शूट करायचं असेल तर इथे पवनचक्क्या पण आहे, गार्डन पण आहे आणि जवळ समुद्रकिनारा पण आहे. तर हे एक उत्तम लोकेशन आहे प्री वेडिंग शूटसाठी. तर मित्रांनो, माझा हा देवगड झिपलाईनचा, पवनचक्क्यांचा आणि या गार्डनचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा. तसेच तुम्हाला कोकणातील कोणत्या पर्यटन स्थळाबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, मी नक्कीच त्या पॉईंटवर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. थँक्यू.